बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण दहावे त्या गेला बाबा मी बाहेर पडलो म्हणजे बाहेर यायला लाजाय लागली घरात आलो मधल्या हुंबऱ्यावर विचार करीत बसलो म्हणजे मोठं नशीब घेऊन आली तिनं भागोबाईला नारूळ द्यायला पाहिजे आता आमच्यात खेळायला म्हणजे यायची नाही घरात गल्लीत गोट्यांनी जेवणा पाण्यानं बावला बावलीनं खेळत होतो आता म्हणजेच खरोखरची बावली झाली आहे पावसाळ्यात आता ती ढोरामागं बी यायची नाही माझ्या पायात काटा लागला तर तिला येत होती तिच्या पायात लागला तर मला मी मंजी, कंबळी आणि तानू इ कसलं तरी टाकून खाईत नाही मंजी आता राणी झाली वंगाळ बी वाटत होतं आणि बरं बी वाटत होतं साहित्री ए साहित्री बाबानं हाडी मारली तशी भानावर आलो आणि उठलो आईनं ताट वाढल्यालं खरं अन्नावर मनशाच होईना आई बाबा रामा शेताकडे गेली श्यामा शाळेत गेल्याला भीमाला घेऊन मला घरात ठेवल्याली कामावर ध्यान लागं ना माझं भीमाला मांडीवर घेऊन पुढच्या सोप्यात बसलो काय बाय जाय लागलं म्हणजे जीवाची सक्की होती माझी ती खेळ आहे आमच्यात याची जंगलात कवा ढोरं घेऊन याची जंगलातील झाडं दगडं पाखरं ढोरं ती आल्यावर तिला ओळखतील काय म्हणजे निमी एका इरल्यात एका दगडावर बसत होतो जंगलातल्या मोठ्या करबंदीच्या सावलीला बसत होतो ती जाळी हिला ओळखील काय आता काय ती सावलीच हिला परकी होईल तिला आता तिकडं आमच्या गत कोण भेटेल काय याक म्हणता बाराशी जाय लागलं आणि कसं नुसंच वाटायला लागलं भीमाला घेऊन उठलो आणि गल्लीला गेलो खरं कुठंच कर्मना झालं आखी तिचा मुहूर्त गाठून मंजीचं लगीन झालं सात आठ बैलगाड्या सवाऱ्या बांधून सजीवल्या गल्लीतलं कोण माणूस राहिलं नाही मी कंबळी तानू करवल्याहून तिच्याच गाडीत बसलो तो उत्तुरासनं आजऱ्याकडच्या अंगाला गाड्या परातल्या गाव आलं मोठंच्या मोठं गाव लगीन बी तसंच मोठ्या दणक्यात झालं मंजीच्या लग्नाचा भात खाल्ला आणि मंजीला सोडून येताना तिघींचं बिहुर्द भरून आलं उन्हाळा पाखरा गत उडून गेला आणि चातकानं बलिवल्या गत पावसुळा आला दोन तीन वळी जोरात कोसळलं आणि ढोरासनी चराय शिवारात हिरवा चारा झाला पेरण्या बी झोकाच झाल्या पेरलेल्या दानासनी कोंबरं फुटलं आणि आईनं भांगलनीचं खुर्प हातात धरलं माझ्या बोकांडी घरचं काम पाचवीला पुजल्या गत घरात राहायचा कट्टाळा कट्टाळा आलता चराय चारा झाला आणि रामा ढोरं घेऊन जाया लागला मला लई वाटायचं कंबळी तानू जात्यात आपून बी जावावं जंगोल माळ उरात ऋतून बसल्याला खरं आई काय चालू देयाची नाही खोडा घालायची तिला तिनीकडल्या भांगलन कोळपणीची काळजी लागल्याली गत कवा कवा आई घरात राहायची तो मोका मोक्या गत साधून मी ढोरं सोडायची तेवढा रामाला मला इसवाटा मिळायचा पाऊस लागल्यापासून पहिल्यांदाच मी ढोरं घेऊन गेलो कंबळी तानू संगवत्याच जंगलाच्या खालच्या अंगाला भागुबाईच्या देवळाजवळ आलाव कुणाकुणाची ढोरं चरते आली आत्ता आत्ता मला मंजीचा इशोर पडल्याला माळावर आलो आणि नदरमोहरं मंजी दिसल्या ग झालं म्हणजे आता मोठ्या घरची सून ती माळावर कशाला येईल माळावरल्या डबक्यातनी पाणी साठल्यानं म्हणजे हुमदांडग्यानं डबक्यातलं पाणी पियाची ती पित्याल्या पाण्याची आठवण झालीनी लई वंगाळ वाटलं पोटातच गलबल आणि औंढा येऊन गळ्याला लागला डोळ्यातलं पाणी माळावरच्या चा चाऱ्यावर पडलं चाऱ्यानं बी जे वंजळी जिंकल्या गत जिंकलं चारा बी हलना ना आणि ठेंब बी हलना ना माझ्याकडं बघित माझ्या गतच गप्प बसलं होतं मंजेच्या आठवणीनं डोळ्यातनं नुसत्या धारा घळत होत्या परकराच्या शेवानं डोळं पुसलं कंबळी तानू वर जंगलात ढोरं ताणत्याला त्यांच्या मागनं मुक्यानंच गेलो ध्याड सारी मंजेची आठवण काढीत ढोरं चारली किती वेळा तरी कंबळीला मंजी म्हणून हाळी मारली दिवस कल्ला तसं ढोरं जंगलातनं घराच्या वाटेला लावली माळावर आलाव ढोरं वर तोंड करायचं नाव घेणार माळावरचा चारा दातलाय लागली तानू त्यांच्या मागणं होती ती बी तिकडंच काठी फनोटीला लावून उभी राहिली कंबळी मी मोठ्या दगडावर टेकला म्हणजेच्या आठवणीनं दोघी बी गप्प डबक्यात साठलेलं पाणी बघितलं आणि परत एकदा ऊर भरून आला डोळ्यातनं पाणी गळायला लागलं कंबळीनं माझ्या तोंडाकडं वाकून बघितलं माझी नदार डबक्यातल्या पाण्याकडे लागली आली तिनं काय वळकायचं ते वळिकलं तरी बी विचारलं साहित्री काय ग बघतीस काय नाही ग मी डोळ पुशीत म्हणालो काय नाही तर रडतीस ग का अग म्हणजेच्या आठवणीनं माळावरचा चारा बी गप्प झालाय बघ तू बी हाल ना मी सेंबूळ वर नाक नागपुशीत म्हणालो वय आपण चौघी चार वाटण कमळी अर्धच बोलून थांबली बधाबधा बजा रडायलाच लागली पोटात कालवल्या दिवस बुडाला होता आबाळातनं पाखरांचं थवच्या थव जायत होतं ह्या पाखरांचं कसं असल उगाच मनात आलं वै ग कमळे ह्या पाखरांचं घर एकच असल काय ठावं खरं मिळून जात्या ती बघ कशी सगळी कमळीनं डोळं पुसलं वय खरं घरटी एकच असतील असतील एका घरट्यात एवढी पाखरं कुठली आल्यात मावायला नसली तरी झाड एकच असेल की तेवढं तरी काय थोडं झालं आमचं तेवढं आई भागूबाईला करावं वय वय लई बेस फैल बघ तानून हळी मारली दोघी बी उठला म्हणजे कुठंतरी आत खोल खोल ऋतून बसली आली म्हशीची रिडी म्हशी मागणं जाईत होती ही आमच्यातच राहील काय आणि कुणाच्या दाव्याला जाईल कुणा आला ठावं देवानं हे काय निर्माण केलंय कशाचा बेपत्त्या नाही ढोरं घराच्या वाटला लागली तशा तिघे बी गप्प गप्पच ढोरांच्या मागणं घराकडे आला वरसानं वरीस मागं पडलं पावसाळा सरला तुळशीची लग्न लागली मंजीचं लगीन लागल्या ठावनं आईबाबाच्या डोळ्याला डोळ्या लागना पुरीच्या वारगीच्या पुरीचं चा लगीन झालं आमच्या पुरीचं कवा फयाच रात्रीच्या जेवणाला सगळी बसला आणि बाबानंच इशियाला तांड फोडलं बया आबा तोडकरानं सायत्रीसाठी जागा आणला आहे जाग माप येतील खरं सध्याला लग्नाचा आम्हाला चावाय नको आई तुकडा चावीत म्हणाली येळच्या येळ्याला ढोराला दावं लावलं की बरं असतंय पोरगी म्हणजे अर्दलीचं ढवार पाळायचं लहानाचं जाणतं करायचं आणि येळच्या येळा लोकाच्या दाव्याला नेऊन बांधायचं बाबा म्हणाला खरं आहे सगळं पण आधी पैशाची मिळणी करा लगीन काय नुसतं बोललं म्हणजे होईत नाही आई म्हणाली बाबानं आईचा अदमास घेतला बोलू काय नको करीत बाबा बोलला असं केलं तर बैलच देऊन काढायची पोरीचं लगीन झाल्यावर पुढं पाठी येतील घे हातातली भाकरी देऊन खायाचं काय मग आईला हे पटलं नाही मग असं करूया दोन म्हशी एक गाय सध्याला आहेच रेडी बी आता फळकर होईल घरच्या म्हशीलाच दिली तर आणि कमी तोट्याला पुरीचा मावळा आहेच की बाबा फकड्या मनानं सभागती बोलला तशी आई चिडून बोलल्या गत बोलली शाप सांगतो माझ्या भावावर पुरीच्या लग्नाचं वज्ज टाकायचं नाही मावळ्याच्या नात्यानं तो काय नात्यान करील तेवढंच घ्यायचं आणि म्हशीचं मनशिला तर रेडी ठेवा आणि म्हस भानगडा जावा तसं तर तसं आईतवारी बाजाराला लावतो तर बाबा म्हणाला आणि पोटात कालावल्या गद झालं म्हैस देवगुणाची कवा माशी बसली तरी शिंग हलवायची नाही पुढ्यात गवात काडी असू दे नसू दे वाणी थंड कवा शेणाचा पोत उडीवला नाही तिनं माणसा परास लई लई शानी तिला ऐकायची म्हणजे मनाला काय केल्या असतं ना मला शेतातली कड खोपडा वल्ली वैरण सपली की शेतातल्या घरातली दावी खाली पडायची पुढं मिरगा पत्तूर ढोरं गावातल्या घरात यायची आईतवारी हिंगलचा बाजार बाबानं म्हशीच्या पाठीवरनं हात फिरवला मुख्यानंच तिला कासरा बांधला सगळी ढोरं कावरी बावरी झाली चिमन करीन ॲव करून वर्हाडली गाय नाचायला लागली आईनं शिबाड्यातली भाकरी आणली म्हशीच्या तोंडात द्यायला गोट्यात आली तिला पोटात गलबलून आलं आणि हुंदकाच फुटला त्याच्या पण रडतीस काय आता दे तुकडा नि जा बाबा गराजला आईनं डोळ्यातल्या पाण्यासंगच म्हशीच्या तोंडात तुकडा दिला म्हस आता परतून यायची नाही मला बी भडबडून आलं जा बाई जा आईनं म्हशीच्या कपाळाला हात लावून हात जोडलं आणि बघल्याला आली काळजावर धोंडा ठेवून बाबानं म्हस सोडली आणि वाटला लागला सांच्याला बाबा घरात आला त्वाड काळ ठिक्कर पडल्या हातात जीव नसल्या गत कासरा खोपट्याला टाकला माझ्या माझ्या लग्ना पायन हे सार डोळं पाण्यानं भरलं माझं दिसभर घरात गमलं नव्हतं मला ढोळ्याने निवैरण टाकाय गेलो की म्हस कुठं हाय असं माझी मीच म्हणायची म्हस एका नेल्याली ध्यानात आलं की काळी चिरल्या गत व्हायाच आई चुलीमोर बसली होती तिच्या बी डोळ्याचं पाणी तुटना झालत घटक गटका, घटकला आई रडायची डोळ्यातलं पाणी इस्त्यावर पडायचं चार दिशी वाजायचं आणि घटकत गपवायचं ही म्हस म्हणजे घरच्या म्हशीचं रेडकू म्हस याली ने तिला कासतच घे ना पहिल्या येताची म्हस तवा त्याला मानगोट धरून दूध पाजलं बरं नव्हतं तर कोणी सांगेल ते वशीत केलं पोर पोरागत सांभाळ मोठं झालं तसं बाटूक दुसारणीची कवळी पेंडी खायला लागलं उच उच वाढलं तसं नुळनुळीत रिडी झाली तिचं दूध दुबत बी रगड रगड खाल्लं बाबा सांगता सांगताच मोठ्यानं रडायला लागला गोट्या जावना झालं या शान माग साऱ्याला बी गोट्या जाया नाही मी आई ऊर फाटल्या गत बोलत होती आणि बाबा आबाळवतल्या गत रडत होता सांदीला पडलं ते लगीन माझ्या मनाचं कोपरं खुरप्यानं कापल्या गत झालं होत रडू नको सा रडू नको सा गसा वंगाळ वाटतंय खरं खरं काय करायचं पुरीच लगीन नसतं तर इकली असती काय तिला आई म्हणाली बाबानं डुईचा टावेल काढून तोंड पुसलं मोठा उशीर सोडला अगं बया तिचं वंगाळ झालेलं नाही कसा बाला ऐकला नाहीसा व आईनं विचारलं नाही 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 खूल लागलंय काय मला दुबत्या म्हशीला वाईट बंगाळ मार्गाला द्यायला बाबा दबकतच बोलत होता ती आता मळ्यातली राणी झाली या तिकडं खालतीकडचं संकेसुराकडलं गिराई गावलं बघ म्हशीला चांगलं मळवा होतं घरातलं माणूस मेल्या गत गर, घराला सुटकी कळा आली सगळ्यांनी निवध शिवल्या गत जेवाण केलं आई बाबा परत गोट्यात गेलीच नाहीत बाबा तर दुकाळात कोरड्या पडलेल्या हिरी गत दिसत होता आई बाबाकडं बघून माझ्याकडं बघत म्हणाली हाय त्या ढोरासनी वैरण तरी टाक जा त्यासनी किती भंगाळ वाटत असेल ग त्यांच्यातला खुट्टा मोकळा पडलाय त्याने किती रडायचं मग मी गोट्यात जाऊन पाणी दावलं बैल पाणी प्याली खरं गायने म्हस पाण्याला तोंड लावी नात बारडी उचलून तशीच रिडीच्या पुढं ठेवली तर ती आई नसलेल्या ला लहान पोरा गत नाचून खेळायला लागली तिच्याकडं बघून पोटात चटणी वतल्या गत झालं तसेच बारडी उचलून बाजूला ठेवली सगळी दुनियाच फिरल्या गत झालं बाबाच्या कुशीत शिरून लई लई रडलो माझं डोळं पुसून बाबा गोठ्यात गेला डोरासनी वैरण टाकली सुतक आल्या गोरं वैरीनला तो आण लावनात बाबानं म्हशीच्या रिकाम्या दाव्या पुढं बी एक पिंडी सोडून टाकली आणि डोळं गच्च झाकून घेतलं बाबाच्या बी पोटात चटणी टाकल्या गत भग लागलं बाबा आला आणि घोंगड्यात शिरला मी बी उठून बाबाच्या खुशीत शिरलो तर उंजाळ पाणी बाबाच्या डोळ्यातनं गळत होतं आई मंदानातलं खरकाट पाणी बाहेर टाकायला गेले येता येता गोट्यात वाकून बघितलं तिला दातातल्या पंक्तीतला योग दात पडल्या ग दिसला गोटा कोण नसल्या ग थंडगार होता घरात आली घासलेली भांडीफळीला लावली दिवा उशाला घेऊन पोरं झोपलेल्या वाकळत शिरली लांब हात करून आईनं मुख्यानच दिवा जिवला आत मनात अंधार तसा बाहेर बी अंधार पसरला सगळी कवा निजलीत कुणाला ठाव चिमणेकरनं वराडली तशी मी उठलो पाठोपाठ बाबा बी उठला आम्हाला वाटलं मस्तच परत आली हा दिवा घेऊन गोठ्यात गेला बघतोय तर उगाच चिमणे करील म्हशीच्या मोकळ्या दावाकडं बघून वरडत होती म्हस दिसली नाही कर ढोरांची ढोरावैली माया दिसली माघारी आलाव दिवा घालवून निजलाव तळमळून रात्र काढली आणि कोंबडा बोब्यावला आई उठून चुलीकडे गेली सगळी रात्र म्हशीच्या आठवणीत गेली मी बी उठलो घागरी घेतली आणि सरळ आडावर पाण्याला गेलो चार दिस मागं पडलं म्हशीनं सगळ्या घराला जीव लावल्याला इसरायचं म्हटलं तरी तिचा इसूर पडना गोट्यात म्हस आहे असं सारखं वाटायचं आई इसूर पडल्या गत वर उपचारी वागायची तिच्या बी मनात महस ऋतून बसल्याच तिनं म्हशीचं पैसं उतरंडीच्या तळाच्या गाडग्यात ठेवल्याला मामाच्या दुकानात कसली ती चाची पावडर आल्याली कोण कोण शिकल्याली माणसं ती काळी कुठ रक्कसारी पावडर नेऊन सांज सकाळ माडग्याच्या जागी चहा करून प्यायची पावडर काळी खरं गूळ दूध घालून चहा केला की तांबडा भडक वयाचा चहा पिला की दारू पिलेल्या माणसागत तर तरी येते म्हणायची हळूहळू सगळं गाव चहा धार्जिन झालं खरं आमच्या घरात कावा हुंबरा लोंडून पावडर आली नाही बाबा एकदा म्हणाला चहा काय व्या बघितलाय पिऊन मी मुचोळ लाख नुसतं गुळमाड पाणी माडग्याची सर आहे वय त्याला माणसं कशी पित्यात काही पाहुणं मला अवचितल्या कवचित कवाबी बघायला येतील म्हणून मामानं बळच त्याच्या पावडरची पुडी आईकडे आणून दिली होती नको म्हणताना आईला म्हणाला पाहुण्यासनी काय माडगं प्यायला घालतीस काय चहा कर दाट धमक तशी रीतच आहे आता होय तू मला चहा करायला चित नाही आई पुढे गीत म्हणाली होती तसा मामाच म्हणाला त्यात काय विद्या बोलायची आई किती कप पाहिजे तेवढं मापानं पाणी वतायचं त्यात गूळ पावडर पाण्याच्या बेतानं टाकायचं आणि उकळी फुटली की दूध घालायचं झाला चहा त्यात एवढं काय कौतिक खाय आईनं पुढे घेऊन सांभाळून गाडग्यात ठेवली चहा पीत नाही ती शानी चुरती माणसं कट्टीवर बसून चाला नावं ठेवायची म्हणायची च्या म्हणजे कुठल्या त्या विंग्रजाने आणल्याला इखाईक त्याच्यानं पोरं रोडावली आणि माणसं बी उद्याच्याला मला बघा येणार होती आईनं सगळ्या घरातनं शेणानं भुई काला वडला मोरचा सोपा दाट काल्यानं वडून भिताळाचं डिवळं निघालेलं जागं शेणानं माती कालवून लिपून घेतलं मोरच्या सोप्यातच उठ बस त्यानं भुईला खड्डं पडलं होतं ते चटणी चेचायच्या वहिनासारं दिसत होतं आईनं त्यात बारकी बारकी दगडं भरून काल्यानं ते बी लिपून घेतलं त्या जाग्यावर पाय पडला की शेणाच्या पुवात पाय गेल्यागत वाटायचं करीन करीन म्हणीत मोरच्या सोप्याची भुई करायची राहूनच गेली आली मी कंबळीला संघ घेऊन धुण्याचा ढीक मोटवानावरनं धुवून आणला सगळ्यांनी आज फाटकी तुटकी ठिकळं लावलेली कापडं घातली होती उद्या पाहुणे येणार म्हणून चांगली कापडं धुवून आणली होती त्यांच्या घड्याकडून बोजक्यात बांधली बाबा आणि तोडकराचा आबा जाऊन परवादिशीच पाहुण्यांचं घर बघून आली होती उद्या पाहुणे येणार लगीन ठरणार माझा जीव वर खाली होईत होता सांच्याला बाबा आईला सांगत्याला घर दांडगा आहे खालच्या अंगाला एक दहा हजार गवताची वळी बसल एवढं परडं बी आहे चार ठिकाणाला दहा बारा एकर जमीन बी आहे खरं त्यात हे दोघं भाऊ थोरली भन दिली आ खरं सासू चौथ्यांदा पुटूशी आहे म्हणतात पोरगा जरी झाला पुढं माग वाटणी जरी झाली तरी रगड येते माझ्या पुरीच्या वाटणीला नवरा तेवढा साधा सरळ असावा मग मिळवलं बघ बाय आपण भाई धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या